आता सर्व काही मिळणार हॉटेलमध्ये. वाढदिवस सेलिब्रेशन, महिलांच्या विषयी बारसे, स्कूल कॉलेज गेट टुगेदर, साखरपुडा, शुभ कार्य, व्यावसायिक मीटिंग साठी कॉन्फरन्स हॉल, प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंग, लहान मुलांसाठी प्ले झोन, हे सगळं काही एकाच छताखाली अगदी फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे एकमेव हॉटेल म्हणजे कोकण कडा हॉटेल. आमची स्पेशालिटी मासे, प्रॉन्स, व्हेज, नॉनव्हेज मधील विविध डिशेस, अस्सल मारवणी मटन चिकन, चायनीज, तंदूर, कबाब इत्यादी अनेक डिशेस, फॅमिली घेऊन जेवणाचा आस्वाद घेण्याचे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा. गेल्या अनेक दिवसांपासून ढोल पडवल्यासारखे पोलीस प्रशासन अवैध धंदे बंद असल्याचे सांगत आहेत, परंतु याचा पोलखोल करणारा प्रकार समोर आलाय. सांगली जिल्ह्यात सर्वत्र गुटखा विक्री व मटका बंद असल्याचे भासवले जात आहे. एकीकडे हे धंदे खुलेआम नसले तरी विट्यासह खानापूर तालुक्यात मात्र ते जोमात सुरू आहेत. याचा एक पर्दापाश करणारा प्रकार विट्यात व्हिडिओ मधून समोर आलाय. एक मटका बुकी यामध्ये खुलेआम मटका घेतोय, तर याच ठिकाणी बंद असलेला गुटखाही विक्री केला गेला जातोय. आपण पाहू शकताय काय आहे नेमका हा प्रकार. गेल्या काही दिवसांपासून अवैध धंद्यांना चाप लावण्यासाठी वरिष्ठ पोलीस यंत्रणा व प्रशासन झटत आहे, परंतु यातीलच काही लोकांच्या साथीने हे धंदे जोमात सुरू आहेत. खानापूर तालुक्यासह विटा शहरात हे धंदे सुरू असल्याचे या प्रकारावरून स्पष्ट झाले आहे. तर विटा पोलीस आता याकडे कसे पाहतात ते. चंद्रकांत जाधव, 7 स्टार न्यूज, विटा.